महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 5 दिवसात संपणार आहे, त्यामुळे सदस्य फायली मंजुरीसाठी धडपड करत आहेत। मात्र लेखा विभागात एकही अधिकारी कर्मचारी नसल्याने स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी संतापले। सभापती सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक संतोष पाटील आणि जगन्नाथ ठोकळे यांनी लेखा विभागालाच कुलूप ठोकलं। महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 19 ऑगस्ट रोजी संपते, मुदत संपण्यास अवघे 10 दिवस उरलेत, तरीही अनेक विकास कामे मार्गी लावण्याबाबत प्रशासनाकडून गंभीरपणे घेतलं जात नाहीये। लेखा विभागाकडून फाईलचा निपटारा लावला जात नाही, अनेक नगरसेवकांचीही ही तक्रार आहे। सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या प्रभागातील विकास कामाची एक फाईल 4 वेळा लेखा विभागात दिली, पण 4 वेळा ती परत आली, त्यामुळे ते संतापले होते। दुपारी त्यांनी लेखा विभागाच्या अधिकारी आणि संबंधित काही कर्मचाऱ्यांना सभापती दालनास येण्यास कळवलं होतं, मात्र अर्धा तास प्रतीक्षा करूनही कोणी आलं नाही। लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तरीही ते फोन घेत नव्हते, त्यामुळे सभापती सूर्यवंशी यांनी रागाचा पारा चढला आणि त्यांनी तडक लेखा विभाग गाठला। त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी कोणीच उपस्थित नव्हते, त्यामुळे लेखा विभागाला कुलूप ठोकलं। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय। यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संतोष पाटील आणि जगन्नाथ ठोकळे उपस्थित होते। लेखा विभागात दुपारी एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने सभापती सूर्यवंशी यांनी लेखा विभागाला टाळी ठोकली असल्याचं कळालं। गैरहजर प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत। संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून खुलासा घेतला जाईल, जर दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा आयुक्त सुनील पवार यांनी दिलाय। जत पूर्व भागातील 42 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने म्हैसाळ विस्तार योजनेला तत्वता मंजुरी दिली आहे। याला 8 महिने उलटले तरी अद्याप काम सुरू झालं नाही, त्यामुळे आमची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करत 42 गावातील गावकऱ्यांनी आज ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। जर 8 दिवसात योजनेचं काम सुरू झालं नाही तर आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। जत विस्तारित सिंचन योजनेला मंजुरी देऊन 981 कोटी रुपयांचं टेंडर काढलंय, मात्र अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंडर काढले असून 6 महिन्यात काम पूर्ण होईल आणि उर्वरित कामाची टेंडर निघेल 1.5 वर्षात देऊ असं सांगितलं होतं। टेंडर प्रक्रिया होऊन 6 महिने झाले, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही, शिवाय उर्वरित टेंडरचाही पत्ता नाहीये, त्यामुळे शासनाने फसवणूक केल्याची भावना व्यक्त केली आहे। यावेळी जत विस्तारित सिंचन योजनेच्या कामाला त्वरित सुरुवात करा आणि लगेचच उर्वरित कामाचं टेंडर काढा, या मागणीसाठी तालुका पाणी संघर्ष समितीसह तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेते, संघटना, विविध सामाजिक संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। जत तालुक्यातील विविध मागण्यांसाठी क्रांतीदिनी 9 ऑगस्ट रोजी जत उमदी रोडवरील सोन्याळ फाटा येथे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली 1 तासाहून अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होते। लकडेवाडी जाडर बोबला ते जिल्हा हद्द मारोळी, जाडर बोबला ते मारोळी, अंकलगी ते कर्जगी जुना रस्त्याचे डांबरीकरण करावे। तालुक्यात अपघाताचं प्रमाण वाढलंय, अनेक रस्त्यांवर बेकायदेशीर विनापरवाना रस्त्यावर चर काढणे, खड्डे पडणे, गतिरोधक करणे, त्यामुळे रस्त्याचं मोठं नुकसान होते, तरी खड्डेमुक्त रस्ते करावेत। विजापूर ते तीर्थक्षेत्र पंढरपूरला पायी जाण्याच्या मार्गावरील धोकादायक विहिरींमुळे सदरची वाहतूक बंद होते, सदरच्या विहिरीत संरक्षक भिंत बांधावी, या मार्गावरील बस ही बंद झाली आहे ती सुरू करावी। गुड्डापूर येथील दानम्मा देवी आणि मुचंडी येथील दरेश्वर या तीर्थक्षेत्रासाठी हजारो भाविक दर्शनासाठी माडग्याळ जाडर बोबलात लकडेवाडी मार्गे जातात, परंतु रस्ता खराब आहे, रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे, हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। 1 तासाहून अधिक वेळ रास्ता रोको केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक थांबली होती, पोलिसांनी या वाहनांना पर्यायी रस्ता करून दिला। राज्याच्या राजकारणात एक फडणवीस आणि त्यांच्या जोडीला 2 रामोशी उभे आहेत अशी स्थिती आहे। राज्याचे खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असून 2 रामोशींच्या माध्यमातून कारभार सुरू आहे। एकनाथ शिंदे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री असल्याची टीका BRS पक्षाचे आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे। दरम्यान देशातील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी KCR यांच्या नेतृत्वाखाली भारतात अब की बार किसान सरकार आणण्याचा निर्धार राज्यातील शेतकऱ्यांनी इस्लामपूर येथे आयोजित सन्मान सोहळ्यात केलाय।
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये BRS पक्षाच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी रघुनाथ पाटील बोलत होते. पाटील बोलताना म्हणाले की राजकारणाची स्थिती भयानक आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी एकंदरीत स्थिती आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणासोबत चाललाय याचा काही संबंध राहिला नाहीये. काही झालं तरी सत्ता सोडायची नाही असा सगळा प्रकार सुरू आहे. शरद जोशी यांनी शेतकरी आणि कामगार एकत्र व्हावेत म्हणून एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यासाठी दत्ता सामंत आणि जॉर्ज फर्नांडिस यांना निमंत्रित केलं होतं. नेमका हाच धागा पकडून बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक मधून लेख लिहिताना एक जोशी आणि दोन रामोशी अशी टीका केली होती. आज एक फडणवीस आणि त्यांच्या जोडीला हे दोन रामोशी गेलेत. आपलं काहीच भलं यांच्याकडून होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सांगलीतील वन विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता पुन्हा डमी उमेदवाराला रंगेहात पकडण्यात आलंय. मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये डमी उमेदवार पेपर देण्यासाठी आला असता त्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी 3:30 पकडले. प्रदीप कल्याणसिंग बैनाडे असं पकडलेल्या डमी उमेदवाराचं नाव आहे. त्याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं. दरम्यान संशयित बैनाडे हा राहुल सुखलाल राठोड याच्या जागी डमी परीक्षा देत असल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर प्रदीप बैनाडे याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. वन विभागाच्या भरतीचा पेपर मंगळवारी होता. 3:30 ते 3:30 सुमारास पेपर सुरू झाल्यानंतर संशयित प्रदीप बैनाडे हा वन विभागाच्या परीक्षेचा फॉर्म भरलेला मूळ उमेदवार राहुल राठोड याच्या जागी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्यासाठी केंद्रात आला होता. परीक्षा सुरू झाल्यानंतर सहायक वनसंरक्षक विलास काळे हे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना संशयित राठोड याच्या कागदपत्रांबाबत संशय आला. डमी उमेदवार बसलेला प्रदीप बैनाडे याला बाजूला घेऊन कसून चौकशी केली असता बैनाडे हा राठोड याचा डमी उमेदवार म्हणून परीक्षेसाठी बसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. केंद्र सरकारने जाचक कामगार कायदे रद्द करावेत. शासकीय कंपन्यांचे खासगीकरण आणि कंत्राटी नोकर भरती रद्द करावी यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी कामगार कर्मचारी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी आणि अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा. सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावीत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची शासनाने रोखलेली पदोन्नती तात्काळ सुरू करा. अनुकंपा भरती विनाअट सुलभ करावी. 8वा वेतन आयोगाचे गठन करावे यांसह प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन मागण्यांकडे आंदोलकांनी शासनाचं लक्ष वेधून घेतलंय. आंदोलनात कृती समितीचे PN काळे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक DG मुलानी, SH सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र आंदोलनाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारलं नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर निवेदन चिटकावून निषेध करत आंदोलन केलंय. क्रांतीदिन 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा समाजातर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सांगलीमध्ये मराठा समाजातर्फे सांगली जिल्हाधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आले असता सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे मराठा समाजाने हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरती चिटकवून आपला निषेध व्यक्त केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अशा अनेक विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथे आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा म्हणून मराठा समाजाने आज सांगलीमध्ये हे आंदोलन केलं आणि आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांनी न स्वीकारल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या गेटवरती आपल्या निवेदनाची प्रत चिटकावून निषेध व्यक्त करत आंदोलन केलंय. मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये पंचप्राण शपथ देण्यात आली. यांसह 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत 9 ते 15 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज महापालिका क्षेत्रात सर्व महापालिका शाळांसह महापालिकेच्या सर्व विभागात पंचप्राण शपथ देण्यात आली आहे. दिवा आणि माती हातात घेऊन सर्वांनी शपथ घेतली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांसह 77 ठिकाणी ही पंचप्राण शपथ देण्यात आली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 ऑगस्टला देशी प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. शिवाय शहरातील 11 ठिकाणी शिलाफलक लावलं जाणार आहे. आझादी का अमृत महोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे असणार आहेत. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह शहीद जवानांच्या कुटुंबियांना बोलवण्यात येणार आहे. तर महापालिका क्षेत्रातील 11 शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार देखील महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.